नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मित्रांनो महाराष्ट्र पोस्ट पोस्टल सर्कलमध्ये मित्रांनो काही जागांसाठी व्हॅकन्सी निघालेली होती मित्रांनो पोस्टमन मेल कार्ड आणि मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी तर मित्रांनो या पदांसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्यावर पण व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो तर मित्रांनो दहा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आज बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा कधी आहे मित्रांनो याची उत्सुकता लागलेली होती तर फायनली मित्रांनो परीक्षेच्या डेट फिक्स झालेल्या आहेत आणि ॲडमिट कार्ड पण डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे मित्रांनो तर त्या परीक्षेच्या तारखे काय आहेत आणि ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो गुगलवरती आल्याच्या नंतर येथे मित्रांनो तुम्हाला डी ओ पी एम ए एच ट्वेंटी तर अशा प्रकारे टाईप करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकते ही पहिली साईट तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायची आहे मित्रांनो या साईटवरती आल्याच्यानंतर इथे स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स आहे मित्रांनो म्हणजे महत्त्वपूर्ण आता तारखे इथे आलेले आहेत मित्रांनो टास्किंग स्टाफ या पदाच्या मित्रांनो भरतीसाठी जे ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो तर ते डाउनलोड करण्यासाठी सत्तावीस बारा दोन हजार वीस ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत मित्रांनो हे या तारखे लोक मित्रांनो तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर येथे खाली नंतर एक्झामिनेशन डेट्स फॉर दी पो, पोजि पोझिशन ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ तर मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी परीक्षेची तारीख आहे ते बघू शकता पाच जानेवारी दोन हजार एकवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस आहे मित्रांनो त्यानंतर येथे ॲडमिट कार्ड लाईव्ह डेट फॉर दी एक्झामिनेशन ऑफ पोस्टमॅन आणि मेल कार्ड तर मेल कार्ड आणि पोस्टमॅन पदासाठी मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे असेल तर पाच जानेवारीपासून तर एकोणतीस जानेवारीपर्यंत तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर या दोन्ही पदांसाठी पोस्टमॅन आणि मेल कार्ड या पदासाठी परीक्षा ही मित्रांनो पंधरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारीपर्यंत असणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे वर ते वरती नंतर मित्रांनो येथे बघू शकता रजिस्टर्ड कॅन्डिडेट तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे हा हे पुढले पेज ओपन होईल मित्रांनो तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर येथे मित्रांनो तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर मित्रांनो लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे तीन आडव्या लाईनी आहेत मित्रांनो तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर डॅशबोर्ड तर याच्यावरती क्लिक करायचे मित्रांनो मित्रांनो डॅशबोर्डवरती आल्याच्या नंतर इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड अशा प्रकारचे ऑप्शन आलेले आहे तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे मित्रांनो क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही तुमची माहिती सर्व आलेली आहे त्यानंतर येथे एक्झामिनेशन सेंटर म्हणजे तुम्हाला जे ते परीक्षा द्यायची आहे मित्रांनो तर या परीक्षा केंद्राची येथे माहिती आलेली आहे इथे नाव पण आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर येथे एक्झामिनेशन टाईम पण येथे दिलेल्या आहे मित्रांनो येथे तारीख पण दिलेली आहे किती तारीख आहे अकरा एक दोन हजार एकवीस येथे तारीख बघू शकता त्यानंतर रिपोर्टिंग टाईम म्हणजे तुम्हाला अकरा वाजता मित्रांनो इथे हजर राहणे आवश्यक आहे त्यानंतर गेट क्लोजिंग म्हणजे बाराच्या नंतर मित्रांनो तुम्हाला प्रवेश मान्य करण्यात येणार नाही आहे मित्रांनो त्यानंतर एक्झामिनेशन टायमिंग तर इथे टायमिंग बघू शकता साडेबारा ते दोन मित्रांनो हा पेपर असणार आहे त्यानंतर प्रकारे एक ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर नंतर येथे के खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे मित्रांनो तर ते, ते तुम्ही नक्की वाचा किंवा मित्रांनो इथे इंग्रजीत इंग्लिशमध्ये मित्रांनो हे इंस्ट्रक्शन देण्यात आलेले आहे तर तुम्हाला मराठीत वाचायचे असेल तर इथे ॲडमिट कार्ड इन्स्ट्रक्शन मराठी तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे मराठीत इन्स्ट्रक्शन्स डाउनलोड होतील म्हणजे महत्त्वाच्या सूचना इथे येतील तर काय काय लागणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो येथून तुम्ही ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता